नमस्कार, मी सौ माया दिलीप धुप्पड चला कवितेच्या गावाला या कार्यक्रमात बालकविता, कविता, बालकथा काव्य घेऊन पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते। या भागामध्ये मी माझ्या चांदणसाज या कविता संग्रहातील कविता सादर करणार आहे। पहिला कविता संग्रह सोन चांदणं, दुसरा चांदण साज, त्यानंतर मनमोर, गीत नक्षत्र, भक्ती निनाद अशा अनेक संग्रहांची भर पडत गेली आणि माझ्या आनंदात देखील भरच पडत गेली। कवितेचं नाव आहे इच्छा। भल्या बुऱ्या अनुभवांच्या वेशी ओलांडीत स्त्रीचं जीवन, स्त्रीचं मन कधी हताश होतं, कधी दुःखी होतं आणि संसाराचं अध्यात्म करणंही तिला गवसलेलं असतं। जीवनातल्या सत्याला समोर जाताना कितीतरी गोष्टी तिला सांभाळाव्याच लागतात, पण हे सगळं करत असताना, ही सगळी वाटचाल करत असताना ती निराश कधीच होत नाही। उत्कट आशावाद ती स्वतःही जपते आणि इतरांनाही देत असते। कवितेचं नाव आहे इच्छा। नाकारला नाही रात्रीचा अंधार, नाकारला नाही रात्रीचा अंधार, तरी उजेडाचे गीत गाणार आहे, तरी उजेडाचे गाणे गाणार आहे। झुगारली नाही युगाची बंधने, छोट्याशा पंखांनी उडणार आहे। स्वीकारले जरी अंगण धरतीचे, झेप आकाशात घेणार आहे। प्रत्येक फुलावर नाही जरी हक्क, चाफ्याचा लढीवाळ पुरवणार आहे। संपूर्ण आकाश नाही माझी ठेव, संपूर्ण आकाश नाही माझी ठेव, चंद्राशी जवळीक ठेवणार आहे। नाकारले नाही काट्यांचे हे जग, नाकारले नाही काट्यांचे हे जग, वेचून फुलांना माळणार आहे। वाईटाची नाही जगातया वाण, वाईटाची नाही जगातया वाण, चांगल्याची जाण ठेवणार आहे। नको कसा म्हणू मरणाचा क्षण, नको कसा म्हणू मरणाचा क्षण, तोवर जीवन जगणार आहे, तोवर जीवन जगणार आहे। संवेदनांना शब्दांकित करणं, त्यांचे आकार उकार शोधणं, त्या संवेदनाच्या स्पर्शांनी रसिक मनाला प्रफुल्लित करणं आणि रसिकांच्या मनात ठाण मांडून सुख दुःख, प्रेरणा, संघर्ष इत्यादीमध्ये त्यांच्या मनाला प्रेरणा देणं हे काम कवितेचं असतं। कविता काय करत नाही, हसवते, रडवते, फुलवते, झुलवते। जीवनाचं आर्त कवितेत मांडलं जातं आणि माणसाच्या अखंड वेदनेला खंडित करण्याचं कामही कविताच करते। कसं करते कविता ही काम? कविता ऐकूयात। चांदण्यांनो या, फुलांनो या, चांदण्यांनो या, फुलांनो या, चांदण्यांनो या, फुलांनोही या, चांदण्यांनो या, फुलांनो या, चंद्रालाही मी बोलवलंय। कुठे? माझ्या कवितेत। कुठे? माझ्या कवितेत। फुलांनी फुललं पाहिजे, चांदण्यांनी हसलं पाहिजे, चंद्राने रुसलं पाहिजे। कुठे? माझ्या कवितेत। माझी कविता वाचून कुणीतरी फुलेल, कुणीतरी हसेल, कुणीतरी रुसेल, कुणीतरी रडेल। अन्यथा समाजातील दुष्टांचे अन्याय सहन करणं, समाजातील दुष्टांचे अन्याय सहन करणं, दांभिकतेला शरण जाणं, ढोंग्यांची गाणी गाणं, आपली पोळी भाजण्यासाठी कुणाच्याही पुढं पुढं करणं, हे तर रोजचंच आहे, हे तर रोजचंच आहे। पण माझी कविता, पण माझी कविता कुणाला तरी हसवेल, हसवता हसवता फुलवेल, फुलवता फुलवता कुणाच्या तरी सुखासाठी उरेल, दुःखासाठी झुरेल, सुखासाठी उरेल, दुःखासाठी झुरेल।
खरच असं निरागस मन असावं आणि निरागसपणे वाटचाल करताना कुठेही ढोंगीपणा नसावा, नाटक नसावं असंच कवी मनाला वाटत असतं। आणि असं जर समाजात असेल तरच तो समाज प्रगतीच्या पथावर नेहमी धावत असतो। पण या निरागसतेला शोधायचं कुठं? स्वप्न आणि वास्तव यांच्यातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न कविता करते, पण मानव धर्म संपुष्टात येऊ पाहणाऱ्या या समाजात धगधगता अनुभव कवी मन घेतं। आणि कवीलाच काय, तुम्हाला देखील पुन्हा एकदा निरागस अशा बालपणात जावंसं वाटतं। कवितेचं नाव आहे वाटतं कधी कधी। वाटतं कधी कधी, वाटतं कधी कधी दूर जावं या गर्दी पलीकडे। वाटतं कधी कधी दूर जावं या गर्दी पलीकडे। गर्दी असली सभोवती तरी आपण एकटेच ना। गर्दी असली सभोवती तरी आपण एकटेच ना। कारण ही गर्दी मुखवट्यांची, कारण ही गर्दी मुखवट्यांची, आत एक नि बाहेर दुसरंच अशा नाटकी लोकांची। आत एक नि बाहेर दुसरंच अशा नाटकी लोकांची। दूर जावं या सर्वांपासून, दूर जावं या सर्वांपासून। निरागस निर्व्याज बाळपणात, निरागस निर्व्याज बाळपणात, जिथे आनंद दुःख राग लोभ, जिथे आनंद दुःख राग लोभ सगळंच असतं खरं खरं, सगळंच असतं खरं खरं। सोबत नेऊ नये आपली सावलीही, सोबत नेऊ नये आपली सावलीही, कारण ती सुद्धा, कारण ती सुद्धा सूर्याच्या चालीनुसार बदलतेच ना, सूर्याच्या चालीनुसार बदलतेच ना। खरंच खऱ्या खऱ्या जगात जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते। कवितेतून या आणि इतर अशा भावना मांडलेल्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। आजपर्यंत आपण रसिकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटेन चला कवितेच्या गावाला या माझ्या कार्यक्रमात। धन्यवाद।